सगळं आपलं घरदार सोडून आपलं मुलंबाळं सोडून आज समाजासाठी झटणारे आज माझ्यावर वाईट वेळ आली. सगळ्यांनी चांगला विचार केला, चांगला सपोर्ट मला सोशल मीडियाच्या माध्यमातून केला. ते काय ते सगळं जाऊ द्या. आज कमीत कमी नाही नाही तिथून आज पारनेर म्हणा, पुणे म्हणा, नाशिक म्हणा, संगमनेर सगळीकडून ज्यांना ज्यांना येता आलं ते सगळेजण टू व्हीलर फोर व्हीलर ज्या गाड्या भेटतील त्या गाड्यांनी आज या ठिकाणी आले, मला सपोर्ट केला, मला धीर दिला. भाऊ तुम्ही घाबरू नका, काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी. त्या सगळ्यांचा आभार आहे. फक्त जे काय चाललं होतं आत्ता सध्या लॉकडाऊन आहे त्याच्यामुळं प्रत्येकाला या ठिकाणी आत येता आलं नाही आणि कोणी प्रयत्न पण करू नका यायचा. सध्या लॉकडाऊन चालू आहे, कसल्याही नियमांचं उल्लंघन करू नका. जेवढे आले होते तेवढ्यांचं मी परत एकदा आभार मानतो का त्यांनी त्यांच्या परीने जो काय इथं येण्याचा प्रयत्न केला. शेवटी ते प्रेम आहे त्यांचं, ते आपण रोखू शकत नाही. मग ते या ठिकाणी आले त्यांचा आभार मानतो. आणि आत्ता आपल्याबरोबर अजून पण विशाखाताई आहेत. त्यांचं आपल्या ह्या कामाबद्दल किंवा आज जे काय घडामोडी झाल्या ह्या सगळ्याबद्दल त्यांच्या तोंडून आपण ऐकू. बरंच प्रेशर आले त्यांना सुद्धा, नाही नाही ती बोलणी ऐकावं लागली. बरंच म्हणजे समाजात काम करताना मी काय कोणताही व्यक्ती असू द्या, मंत्री असू द्या किंवा सामाजिक कार्यकर्ते असू द्या, सगळ्यांना समाजाला फेस करावं लागतं. तर पहिलं आपण आता विशाखाताईंबरोबर चर्चा करून घेऊ आणि एक त्यांचं काय म्हणणं आहे. नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता विशाखा गायकवाड. आज या ठिकाणी माझा छोटा भाऊ अक्षय, जो सगळ्या महाराष्ट्राचा भाऊ झाला आहे, शिवबांचा मावळा म्हणून काल त्यांनी जो व्याकुळ होऊन व्हिडिओ टाकला होता तो बघून पूर्ण महाराष्ट्रातला सगळा तमाम शिवभक्त वर्ग असेल, सर्वसामान्य व्यक्तींना, प्रत्येकालाच खूप वेदना झाल्या होत्या की किती काही प्लस मायनस असू देत, काही त्याच्यामागची कारणं काही असू देत, काही आपापसातले यांचे राजकीय वाद असू देत किंवा वर्चस्ववाद असू देत किंवा कुठल्याही कामामुळं आपापसामध्ये काही वैर असेल, तरीसुद्धा कुठल्याही मुलाला चांगलं काम का करतोय, त्या कामामध्ये मला तू वर्चस्व का देत नाही किंवा मला तू महत्त्व का देत नाही, अशी मनामध्ये ईर्ष्या ठेवून, मत्सर ठेवून ज्या पद्धतीने या विघ्नहर्ता साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी जो बालिश प्रकार केला, तर मला खरं म्हणजे आजचा पूर्ण दिवस जो काही मनस्ताप झालाय तो सगळं बघितल्यावर कळतंय की यांच्यात असं मोठं हाडवैर काहीच नाही आहे. मग हा त्यांचा बालिशपणात झालेला आहे आणि त्या बालिशपणामध्ये त्यांनी अक्षयला ज्या पद्धतीने काल बेदम मारहाण केली आणि आज मी स्वतः बघती, मी दिवसभर थांबली आहे, खूप गोंधळ घालून कांगावा केल्यानंतर पोलिसांनी तिथं गुन्हा दाखल केलेला आहे. माननीय SP साहेबांनी चांगल्या सूचना केल्यामुळे इथे जे काही PI आहेत त्यांना थोडंसं दोन्ही बाजूनी दबाव असेल कदाचित, आमच्या सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सगळ्या मावळ्यांचाही दबाव होता आणि तिकडून त्यांना काही वरिष्ठांचाही दबाव असेल, परंतु फायनली गुन्हा दाखल झालेला आहे. आणि सकाळी मी जी अपेक्षा केली होती की जी जी कलमं लागणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये वेपन ऍक्ट असेल, शस्त्रास्त्र कायदा, तो त्याच्यानंतर